मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊया देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री वेगवान आढावामध्ये। कृषी विधेयकांवर राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी 8 खासदारांना पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित सर्व सत्रांसाठी काल निलंबित करण्यात आले। या कारवाईमुळे राज्यसभेत काल गदारोळ झालाय, त्यामुळे कामकाज विना सभागृह दिवसभरासाठी तहकूब करावे लागले। 2 दिवसांमध्ये राज्यसभेत घडलेल्या घडामोडींमुळे व्यतीत होऊन राज्यसभेचे उपसभापती हरिवंश राय यांनी 1 दिवसीय उपोषण करण्याचा निर्णय घेतला। राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे। मध्य प्रदेशमधील अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून अगदीच किरकोळ रक्कम सरकारकडून देण्यात आल्याच्या तक्रारी समोर येत आहे। बैतूल जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या खात्यावर तर नुकसान भरपाई म्हणून अवघा 1 रुपया सरकारने जमा केला। पीक विमा योजनेअंतर्गत सरकारने 22 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिल्याचा दावा केला असला तरी झालेल्या नुकसानीने देण्यात आलेली रक्कम यामध्ये जमीन आसमानाचा फरक असल्याचा दावा शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। राज्यसभेतील निलंबित 8 खासदारांकडून संसद परिसरात आंदोलन सुरू करण्यात आले। या खासदारांनी काल रात्रभर हे आंदोलन सुरूच ठेवल्यानंतर आज सकाळी उपसभापती हरिवंश यांनी स्वतः या खासदारांना चहा दिला। उपसभापतींच्या या कृतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं कौतुक केलंय। भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंड परिसरातील जिलानी ही 3 मजली बेकायदा इमारत काल पहाटेच्या सुमारास कोसळली। या दुर्घटनेतील मृत्यूंची संख्या 20 वर पोहोचली आहे, त्यात 7 मुलांचा समावेश आहे। या दुर्घटनेत 25 जण जखमी झालेत। अत्यंत दाटीवाटीच्या क्षेत्रात असलेली इमारत आणि ढिगाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी अरुंद रस्ता, यामुळे मदत पथक वेळेवर पोहोचूनही प्रत्यक्षात बचाव कार्य सुरू होण्यात बऱ्याच अडचणी आल्या आहेत। उद्घाटनाची अधिकृत वाट न पाहता मानकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करून वाहनधारकांची गैरसोय टाळावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी MMRDAला दिले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या या निर्देशाने मुंबई नाशिक महामार्गावर धावणाऱ्या वाहनांची कोंडीतून सुटका होणार आहे। सह्याद्री वेगवान आढावामध्ये छोटासा ब्रेक घेतो, मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत, वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईमध्ये सर्वसामान्यांसाठी पुन्हा एकदा लोकल सुरू व्हावी यासाठी मनसेने काल वेगवेगळ्या स्थानकांमध्ये सविनय कायदेभंग आंदोलन केले। या आंदोलनात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काही सहकाऱ्यांसह लोकलने कोणत्याही परवानगी विना प्रवास केला, त्यामुळे त्यांच्यावर कर्जत लोहमार्ग पोलिसांनी आता वेगवेगळ्या कलमानुसार गुन्हा दाखल केलाय। महत्वाच्या विषयांवरील आकडेवारी लपवून सरकारचे अपयश झाकण्याचे मोदी सरकारचे लोण, शेतकरी आत्महत्या लपवण्यापर्यंत पोहोचले आहे। काही राज्य सरकार शेतकरी आत्महत्यांची माहिती देत नसल्याने त्यांचा अहवाल देण्यास NCERBने असमर्थता दर्शवल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले आहे। हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून शेतकरी आत्महत्या लपवण्याची ही दीक्षा इतर राज्यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडूनच घेतली असल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय। मराठी कलाविश्वातली ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झालंय। साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला। काही दिवसांपूर्वी आशालता यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र कोविड निमोनियामुळे त्यांची प्राणज्योत मालवली। 4:15 त्यांनी अखेरचा श्वास घेतला। IPLच्या 13व्या हंगामात आपला पहिला सामना खेळणाऱ्या सनराईज हैदराबाद संघाला पराभवाचा सामना करावा लागलाय। अखेरच्या क्षणी फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीचा फटका हैदराबादला बसला। जॉनी बेअरस्टो आणि मनीष पांडे यांना फटकेबाजीमुळे एका क्षणाला सामना हैदराबाद सहजून केला असं वाटत असतानाच चहलने एकाच षटकात 2 बळी घेत सामन्याचं पारडं बंगळूरच्या बाजूने फिरवलं। लॉकडाऊनच्या काळात सर्व बंद असल्याने कलाकारांना जगणं मुश्किल झाले होते। राज्यातील वृद्ध कलावंतांची उपासमारी सुरू झाली होती। नोंदणीकृत वृद्ध कलावंतांना राज्य सरकारच्या वतीने दरमहा देण्यात येणारी मानधनाची रक्कम संकटामुळे बंद करण्यात आली होती। राज्यातील कलावंतांच्या समस्या व्यथा स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष उत्कर्ष शिंदे यांनी सरकार दरबारी मांडल्या। मानधनाअभावी वृद्ध कलावंतांना उदरनिर्वाह करणे जिकिरीचे जात आहे। यासंदर्भात उत्कर्ष शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन या कलावंतांचे गाराणे मांडले। राज्य सरकारने या कलावंतांना त्वरित थकीत मानधन द्यावे अशी मागणी केली। राज्य सरकारने या मागणीला प्रतिसाद देत नोंदणीकृत वृद्ध कलावंतांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली, त्यामुळे आर्थिक मदतीमुळे कलावंतांना दिलासा मिळाला। यासह सह्याद्री वेगवान आढाव्यामध्ये वेळ झाली, येथेच थांबण्याची, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन्स।